नमस्कार, आज आपण पाहणार आहोत मिक्स कडधान्याची पराठी, त्यासाठी लागणारे साहित्य। आपण एक वाटी बरबटी घेतली, ती रात्रभर पाण्यात भिजत घालून ठेवली होती। एक वाटी मूंग घेतले, एक वाटी आपण हरभरे घेतले, एक वाटी राजमा, एक टेबल स्पून जिरे, 5 ते 7 लसूण पाकळ्या, 1 टेबल स्पून हळद, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी बेसन, 1 वाटी गव्हाचे पीठ, 3 कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। सर्वप्रथम आपण हे सर्व कडधान्य आहे ते वापरून घेणार आहोत। बघू शकता सर्व कडधान्य आपल्याला एका पातेल्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये गरजेनुसार आपण थोडे पाणी घालून घेऊ। पाणी हे आपल्याला कडधान्याच्या थोडं वरती घालायचं आहे, बघू शकता या पद्धतीने। आता आपण हे कडधान्य वाफवून घेणार आहोत अशा पद्धतीने, बघू शकता। एक कडधान्य दाबून बघा, छान मऊ झालेलं आहे, याचे पराठे उत्तम होतात। आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ। हे सर्व कडधान्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहे। आता आपण यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत ते 1 बाय 1 घालू। सर्वप्रथम जिरे आणि लसूण घालून घेऊ, त्यानंतर हिरव्या मिरच्या, त्यानंतर कोथिंबीर आणि हे मिक्सरला लावून छान असं बारीक करून घेऊ। बघू शकता हे छान बारीक झालेलं आहे आणि हे आपण एका परातीमध्ये काढून घेऊ। बघू शकता अशा प्रकारे हे आपण बारीक करून घेतलेले आहे। आता आपण यामध्ये 1 टेबल स्पून हळद, बेसन अर्धी वाटी, गव्हाचे पीठ 1 वाटी आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचं आहे। बघू शकता या पद्धतीने आपण हे सर्व मिश्रण छान असं व्यवस्थित एकत्रित करून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये पाणी घालू शकतो किंवा ताक दही। आपण यामध्ये दही घालू, दह्याची टेस्ट छान येते, तसं थोडं थोडं दही घालू। बघू शकता हे छान मिक्स करून घेऊ। एक छोटी वाटी दही आपल्याला जवळजवळ हे भिजवताना लागलेलं आहे, पाणी वापरलं तरीही चालेल। छान असा घट्ट गोळायचा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। बघू शकता खूप छान गोळा तयार झालेला आहे, त्याला छान असं मऊ करून घेऊ। आता आपण याचे पराठे बनवू। पराठे बनवताना आपण त्याचे गोळे करून घेतलेत, जवळजवळ 6 गोळे त्याचे तयार झालेले आहेत। अशा प्रकारे आपले हे 6 गोळे तयार झालेले आहेत, बघू शकता। आपण थोडं तेल घेतलंय, तीळ आणि लावण्यासाठी पीठ आणि पोळीपाट। आता सर्वप्रथम आपण एक गोळा घेऊ, तो व्यवस्थित असा करून घेऊ, पीठ लावून तो लाटून घेऊ। बघू शकता या पद्धतीने आपल्याला त्याला पीठ लावून लाटायचं आहे। हा पराठा लाटताना त्याचे काठ उरलेले आहेत, आता अशा वेळेस त्याला थोडं तेल लावून त्याचे काठ आपल्याला दाबून घ्यायचे आहेत या पद्धतीने, जेणेकरून त्याचे काठ व्यवस्थित होतील आणि पराठा छान बनेल। बघू शकता अशा पद्धतीने आपण त्याला करून घेतलंय आणि त्याला असं लाटून घ्यायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे आपला पराठा छान पैकी लाटला जात आहे। गरजेप्रमाणे आपण त्याच्यावरती तीळ घालू, तीळ घालून ते असे परत आपल्याला लाटून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे तीळ आता निघणार नाहीत आणि खाताना याची टेस्ट खूप छान लागते। तवा ठेवलेला आहे, तो तापलेला आहे, त्याच्यावरती थोडं तेल घातलंय। आता आपण हा पराठा त्याच्यावर आपल्याला घालायचा आहे।
बघू शकता. अशीच ती आपण दोन्ही साईडनी सुद्धा लावू शकतो. एका साईडने लावायची असेल तर एका साईडने, किंवा दोन्ही साईडने लावायची असेल तर दोन्ही साईडने. अशा प्रकारे पराठा छान खमंग आपल्याला भाजून घ्यायचा आहे. थोडं तेल टाकायचं आहे आणि पराठा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. बघू शकता या पद्धतीने आपल्याला त्याला व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला पहिला पराठा छान पैकी तयार झाला आहे. खूप छान तो टेस्टी आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे. लहान मुलांना नक्की आवडेल, तुम्ही करून बघा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.